बातमी संभाजीनगर मधून। जीएसटी मुळे 3000 उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे। 6 वर्षांचा जीएसटी भरण्याची एमआयडीसीने नोटीस पाठवली आहे, त्यामुळे उद्योजकांमध्ये खळबळ उडाली। 7 दिवसात जीएसटी न भरल्यास उद्योजक डिफॉल्टर लिस्ट मध्ये टाकले जातील अशी सुद्धा नोटीस पाठवली गेली आहे। तर संभाजीनगरातून ही बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत लाईव्ह जुळले। सचिन, संभाजीनगर मधील जीएसटी प्रकरणी ही बातमी समोर येते, अचानक हा प्रकार समोर आलेला आहे का? उद्योजकांना अचानक ही नोटीस पाठवली गेली आहे का? जगदीश जी, नोटीस पाठवल्यानंतर उद्योजकांमध्ये एक खळबळ माजलेली आहे, कारण गेल्या 6 वर्षांपासून जीएसटीची जी काही नोटीस आहे त्या उद्योजकांना देण्यात आलेली नव्हती किंवा उद्योजकांना या संदर्भात कुठलीही सूचना करण्यात आलेली नव्हती। मात्र 6 वर्षानंतर एमआयडीसीच्या वतीनं ह्या 3000 उद्योजकांना नोटीस देण्यात आलेली आहे, त्यामुळे जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे एमआयडीसीच्या जागेवर जेव्हा उद्योजक हे स्वतःची कंपनी थाटतो आणि त्या ठिकाणी उद्योग करत असतो, तर त्यावेळेला त्या उद्योजकाला जीएसटी भरणं हे अनिवार्य असतं। मात्र मागील 6 महिन्यांपासून कुठल्याही प्रकारे एमआयडीसीनं सुद्धा या संदर्भात पावलं उचललेले नसल्याचं जे आहे ते उद्योजक आरोप करतात। त्यामुळे आता 3000 उद्योजकांना येणाऱ्या 7 दिवसांमध्ये व्याजासहित या ठिकाणी जो जीएसटी आहे तो भरावा लागणार आहे। मात्र एमआयडीसीने आम्हाला 6 वर्षांपूर्वीच का सांगितलं नव्हतं असा देखील जो सवाल आहे तो आता एमआयडीसीतील उद्योजक जे आहेत ते उपस्थित करतायत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 7 दिवसांमध्ये जर या उद्योजकांनी या ठिकाणचा जीएसटी व्याजासहित जर भरला नाही तर या उद्योजकांची नावं आणि त्यांचे उद्योग जे आहेत ते डिफॉल्टर लिस्ट मध्ये जातील आणि याचा परिणाम जो आहे त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या उद्योगावर त्यांच्या भविष्यावर सुद्धा पाहायला मिळू शकतो। त्यामुळे आता उद्योजकांसमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे वेळेत जीएसटी भरणं। मात्र काही उद्योजकांनी जीएसटीचा जो काही पूर्ण लेखा जो का आहे तो सुद्धा केला नसल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे, त्यामुळे त्या उद्योजकांमध्ये एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यामुळे काही उद्योजकांचं रेकॉर्ड आहे त्यामुळे त्या उद्योजकांना हा जीएसटी भरणं कुठल्याही प्रकारे अवघड जाणार नाहीये। मात्र ज्या उद्योजकांनी कुठल्याही प्रकारे जर जीएसटीचा रेकॉर्डच ठेवला नसेल तर त्यांचे उद्योग जे आहेत आता कुठेतरी संकटात सापडले जाऊ शकतात। त्यामुळे एमआयडीसीवर काही जणांनी ठपका ठेवलाय, तर एमआयडीसीनं आता या ठिकाणी 3000 उद्योजकांना नोटीस बजावलेली आहे आणि या 3000 उद्योजकांना आता जीएसटी व्याजासहित भरावा लागणार आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।